महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री घणोबा डेव्हलपर्स। सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याचे पुरंदर महिला तालुकाध्यक्षपदी दौंडस तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील आदर्श सरपंच सीमा भुजबळ यांची नियुक्ती सरपंच सेवा महासंघाचे संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील व राज्य सोशल मीडिया अध्यक्ष भाऊसाहेब कळसकर, संपर्क राज्यप्रमुख राहुल उके व पुणे जिल्हाध्यक्ष दीपक गावडे व महिला जिल्हाध्यक्षा क्रांतिताई गाडवे यांनी केला आहे। नवनियुक्त महिला तालुकाध्यक्ष सीमा निलेश भुजबळ यांचे सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राज्य सोशल मीडिया अध्यक्ष भाऊसाहेब कळसकर, राज्य कार्याध्यक्ष माधवराव गंभीरे, उपाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, मानद अध्यक्ष चंद्रकांत बधाले, राज्य संपर्क प्रमुख राहुल उके, राज्य महिला उपाध्यक्ष वंदनाताई गुंजाळ, राज्य संघटक अण्णासाहेब जाधव, राज्य सल्लागार हनुमंत सुर्वे, सरपंच माझा चॅनल संचालक रामनाथ बोराडे, राज्य महिला संघटक ज्योती ओगड, राज्य कोअर कमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, नाशिक विभागीय अध्यक्ष दत्तात्रय वाकचौरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपाली संतोष गुरव, सातारा जिल्हाध्यक्ष प्रवीण घोरपडे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण यादव, पुणे जिल्हाध्यक्ष दीपक गावडे, पुणे महिला जिल्हाध्यक्षा क्रांतिताई गाडवे, राज्य मार्गदर्शक शशिकांत मंगळे, राज्य प्रवक्ते दिनेश गाडगे व पुरंदर तालुकाध्यक्ष हरिदास खेसे सर यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला आपले सरपंच सेवा महासंघाचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम जी आणि वेळ न गमावता सर्व आदरणीय मंचकावरील आदरणीय मंडळी आणि उपस्थितांमध्ये सरपंच, उपसरपंच आणि सदस्य, आपण सर्वजण या ठिकाणी जे जमलेलो आहे, आम्ही 3 दिवसापासून आपल्या या राज्याचा दौरा करत असताना सरपंच संघटना ही कशासाठी महत्त्वाची आहे या संदर्भात फिरतो आहे। ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना आपल्याला ज्या अनेक अडचणी येतात, जरी या संघटनेचं नाव सरपंच संघटना असली तरी या संघटनेमध्ये फक्त सरपंचांनाच वाव नाही तर सरपंच, उपसरपंच, सदस्य किंवा ज्या ज्या लोकांना ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये इंटरेस्ट आहे अशा सर्व लोकांना ही संघटना घेऊन जाऊ। कुणी होऊन गेलेले माझी आहेत, कुणी भावी आहे, कुणाची इच्छा असते अशा सर्व लोकांना या प्रवाहात निपक्षपणे आम्ही घेऊन जाऊ। याचा उद्देशच हा आहे की ज्याप्रमाणे आपल्या देशाला, भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून संबोधल्या जाते, त्याचप्रमाणे या कृषीप्रधान देशाला खऱ्या अर्थाने जर सशक्त करावायचं असेल तर त्याकरता आपल्याला प्रत्येक खेड्यापाड्यात शिकणे हे सर्वात महत्त्वाचं आहे। जोपर्यंत आपल्या गावाचा विकास होत नाही तोपर्यंत आपण आपल्याला जे नावं ठेवल्या जातात की भारत कृषीप्रधान देश आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या देशामध्ये उद्योगपत्यांचं सर्वतात अशी परिस्थिती। त्याचप्रमाणे आपण जोपर्यंत आपल्या गावावर लक्ष देणार नाही, आपलं गाव विकासाच्या दृष्टीनं सक्षम करणार नाही तोपर्यंत या सर्व गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत। आज बोलायचं खूप होतं परंतु आज बोलण्यापेक्षा मला असं वाटते की मी आपल्या जिल्हा प्रमुखांना सांगू इच्छितो की आम्ही जे 4 दिवसापासून दौऱ्यावर निघालो, धुळे जिल्हा झाला, त्यानंतर चांदवड, निफाड, ज्या नाशिक ज्या पद्धतीने बांधणी गरम करत आपण येत आहे, इथे सुद्धा येत असताना काही असंख्य अडचणी आपल्याला आल्या असतील हे मी समजू शकतो, मात्र तुम्हाला मार्गदर्शन म्हणून नाही। पण मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की इथे जे आपण हजरो आणि मोठी परिस्थिती आहे, एवढी मोठी परिस्थिती आम्हाला कुठेच उपलब्ध झाली, आज एवढी प्रचंड ही परिस्थिती। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी विशेष प्रतिनिधी निलेश भुजबळ, पुरंदर। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।